नमस्कार, मी गौरी कुबेर. सकाळच्या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत. आज पॉडकास्टमध्ये आपण ऐकणार आहोत राज्यात पुढील 5 दिवसात मुसळधार पावसाचा इशारा. लालू प्रसाद यांना एअर अँब्युलन्सनं दिल्लीला नेलं जाणार. भाजप नेते देवेंद्र फडणवीस वेषांतर करून एकनाथ शिंदेंना भेटायचे. अमृता फडणवीसांचा गौप्यस्फोट. आणि श्रोत्यांनो, चर्चेतील बातमीत ऐकणार आहोत. मंत्रिमंडळाचा विस्तार 11 जुलैनंतर कधीही, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची प्रतीक्षा. श्रोत्यांनो, पॉडकास्टला सुरुवात करणार आहोत पावसाच्या बातमीनं. राज्यात गेल्या 3 दिवसांपासून कोकण, कोल्हापूर, रायगडमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. सिंधुदुर्ग, रायगड आणि कोल्हापूर भागात तसंच ठाणे आणि मुंबई परिसरात NDRFच्या टीम दाखल झाल्या आहेत. भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ KS होसाळीकर यांनी राज्यात येत्या 4 ते 5 दिवस मान्सून सर्वाधिक सक्रिय राहणार असल्याची माहिती ट्विट करून दिली आहे. या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ, मराठवाड्यातही काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसंच पुणे जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेतली आहे. पूरग्रस्त नागरिकांना तातडीनं सुरक्षित स्थळी हलवावं, तसंच त्यांच्या राहण्याची जेवण्याची सोय करण्यात यावी असे आदेश यंत्रणांना देण्यात आले आहेत. लष्कर भरतीच्या अग्निपथ योजनेला देशभरात प्रचंड विरोध झाला. ही योजना मागे घेण्याची मागणी करत अनेक ठिकाणी हिंसक निदर्शनं जाळपोळ देखील झाली. एकीकडे विरोध होत असताना दुसरीकडे मात्र अग्निपथ योजना सुसाट असून या योजनेला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं समोर आलंय. अग्निपथ योजना मागे घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आता न्यायालयानं सुनावणी घेण्याचं मान्य केलंय. दुसरीकडे या योजनेसाठी अर्ज केलेल्यांचा आकडा थक्क करणारा आहे. केवळ इंडियन एअरफोर्समध्ये अग्निपथ योजनेअंतर्गत आतापर्यंत 7,49,899 अर्ज प्राप्त झाले आहेत. याआधी अर्ज प्राप्त होण्यासाठी सर्वोच्च संख्या 6,31,528 एवढी होती. इंडियन एअरफोर्सच्या वतीनं ही माहिती देण्यात आली आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं अग्निपथ योजनेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्याचं मान्य केलंय. पुढील आठवड्यात त्यावर सुनावणी होणार आहे. केंद्र सरकार आणि लष्कराकडून ही भरती योजना मागे घेणार नसल्याचं आधीच सांगण्यात आलंय. मोबाईल आणि इंटरनेटमुळे संपर्क करणं खूप जास्त सोपं झालंय. तसं तसं पत्र लिहिणं मागेच पडलंय. मात्र जगात आणि आपल्या भारतातही अशी अनेक ठिकाणं आहेत जी अतिशय दुर्गम आहेत. तिथे इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्क मिळणं अशक्य असतं. अशा ठिकाणी आजही पत्र हे संपर्काचं साधन आहे. हिमाचल प्रदेशात असलेलं हे पोस्ट ऑफिस. हे पोस्ट ऑफिस सामान्य नाहीये. जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिस अशी त्याची ओळख आहे. या पोस्ट ऑफिसमध्ये केवळ एकच पोस्ट मास्तर आहे. हिमाचल मधल्या स्थानिक रहिवाशांसाठी हे पोस्ट ऑफिस अगदी सामान्य असलं तरीही इतरांच्या दृष्टीनं हे एक पर्यटन स्थळ आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर आहे. इथेच रविवारी पायऱ्यांवरून पडल्यानं त्यांच्या खांद्यामध्ये फ्रॅक्चर झालंय. तसंच पाठीलाही दुखापत झालीय. डॉक्टरांनी त्यांना किमान 2 महिने पूर्णपणे बेडरेस्ट घेण्यास सांगितलंय. पटण्यामध्ये माजी मुख्यमंत्री राबडी देवींच्या सरकारी निवासस्थानी 10 सेक्युलर रोडवर राहतात. तिथेच ते पायऱ्यांवरून पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील त्यांच्या तब्येतीची फोनवरून चौकशी केली आहे. लालू प्रसाद यांना चांगले उपचार मिळावेत यासाठी त्यांना एअर अँब्युलन्सनं दिल्लीला नेलं जाणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस हे सध्या चर्चेत आहेत. यावेळेस त्यांचं कुठलंही गाणं आलेलं नसून भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाबाबत केलेलं वक्तव्य आता चर्चेत आलंय. शिवसेनेतून 40 बंडखोर आमदार एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आणि भाजप बरोबर युती करून सत्तेत आलेत. मात्र हे सगळं नेमकं कसं घडलं, कुणाला भनक देखील लागली नाही.
याचं आश्चर्य सर्वांनाच वाटतंय. मात्र मिसेस फडणवीस यांनी गुपित सांगितलंय, देवेंद्र फडणवीस वेषांतर करून एकनाथ शिंदेंना भेटायला जायचे असं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या. याची आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झालीय, तसंच अनेक मीम्स देखील या विषयावर बनतायत. पोन्नियन सेल्वन सिनेमातील ऐश्वर्याचा लुक आता समोर आलाय. राणी नंदिनीवर आता नजरा खेळल्या आहेत. जगातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून ओळखली जाणारी ऐश्वर्या अभिनेत्री म्हणूनही तितकीच हरहुन्नरी आहे. पुन्हा एकदा ती आपल्या सौंदर्याच्या आणि अभिनयाच्या जादून प्रेक्षकांना मोहून टाकायला सज्ज झाली आहे. मणिरत्नम यांच्या आगामी पोन्नियन सेल्वन पार्ट 1 मधला ऐश्वर्याचा लुक समोर आलाय. या पोस्टरमध्ये राणीच्या थाटात दिसणाऱ्या ऐश्वर्यावर सर्वांच्या नजरा खेळल्या आहेत. राणी नंदिनीच्या भूमिकेत ऐश्वर्या राय बच्चन खूपच सुंदर दिसते. तिला पारंपरिक पेहरावात पाहिल्यानंतर लोकांना एक सुखद धक्का बसलाय. ऑरेंज रंगाची साडी, नेकपीस, झुमका, मांगटिका आणि डोक्याला टिकली आणि सोबतच या लुकमध्ये ऐश्वर्यानं केस मोकळे सोडले आहेत. तिच्या या लुकवर चाहते भाळले आहेत. राणी नंदिनीच्या भूमिकेत ऐश्वर्या खरोखरच एखाद्या साम्राज्याची राणीच वाटतेय. नेटकर यांनाही ऐश्वर्याचा हा लुक आवडलाय. हा सिनेमा येत्या 30 सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित केला जाणार आहे. या सिनेमाला हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित केलं जाणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यानंतर ICC कसोटी बॅटिंग रँकिंग मध्ये मोठे बदल झाले आहेत. भारताची रन मशीन विराट कोहली कसोटी रँकिंगच्या टॉप 10 मधून बाहेर पडलाय. गेल्या 6 वर्षात पहिल्यांदाच विराट कोहली कसोटी रँकिंग मध्ये पहिल्या 10 मध्येही दिसणार नाहीये. दुसऱ्या बाजूला इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात दमदार फलंदाजी करणाऱ्या ऋषभ पंतनं रँकिंग मध्ये एक मोठी उसळी घेतलीय. पंतनं पहिल्या डावात 146 धावांची शतकी खेळी केलीय, तर दुसऱ्या डावात 57 धावांची अर्धशतकी खेळी केलीय. या खेळीमुळे ऋषभ पंत कसोटी रँकिंग मध्ये 5व्या स्थानावर पोहोचलाय. श्रोत्यांनो, आता ऐकूया चर्चेतली बातमी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर सर्वांच्या नजऱ्या नव्या सरकार मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागल्या आहेत. 11 जुलै रोजी सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीनंतर केव्हाही निकाल लागण्याची शक्यता आहे. 11 जुलै रोजी या सर्व याचिकांवर सुनावणी केल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. 11 जुलैला सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेशी संबंधित याचिकेवर सुनावणी होणार आहे. शिंदे गटाच्या नव्या पक्षाच्या व्हीपला मान्यता देण्याच्या अध्यक्षांच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटानंही आव्हान दिलंय. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मंत्रिपदाच्या वाटपाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येणार आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी नागपुरात पत्रकार परिषद घेत सांगितलंय. मंत्रिमंडळ विस्तारात गृह खातं फडणवीस आपल्याकडेच ठेवणार असल्याचं कळतंय. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. रिसर्च अँड स्क्रिप्ट हलीमा बी कुरेशी. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.